पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे. विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीवितांची काळजी घेऊ शकतो. विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका. पत्र्याचे शेड, बसस्टॉपचा आसरा घेऊ नका. उंच झाडे, विजेचे खांब या खाली उभे राहू नका. छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा. पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा. घरात विजेची उपकरणे हाताळू नका. दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते. ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. मी समाजवादी पार्टी 9 सप्टेंबरला लखनौ इथे प्रवेश करत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा शनिवारी दिलेला आहे. मला ह्याच्यातला मुख्य कारण हे होतं की मी सेक्युलॅरिटीवर काम करणारा माणूस आहे. शिव फुले शाहू आंबेडकर आझाद विचारधारेवर काम करतो. माझी ती विचारधारा पक्की आहे. आणि मला महाराष्ट्रात असं दिसत होतं की सोशल फॅब्रिकला कुठंतरी डॅमेज केलं जात आहे. रामगिरी महाराजांनी जे मोहम्मद पैगंबरांवर वक्तव्य केलं त्यामुळं पण मी दुःखी झालो. छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडला आणि ते पुतळा बनवणारा आरोपी जयदीप आपटे सारखेला आतापर्यंत अटक नाही करू शकले तर हे मी सरकारचं फेलियर मानतोय. आणि ह्या गोष्टींमुळे मी व्यथित होऊन समाजवादी पक्षात एक सेक्युलर पक्षात इंडिया अलायन्समध्ये जायचं भूमिका घेतली. आणि मी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादवजी, महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू अझीम आझमी साहेबांचं आभारी की त्यांनी मला इंडिया अलायन्सतर्फे उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर केलं. त्याबद्दल मी त्यांचं पण आभारी आहे. धुळे शहराच्या जनतेला पण आवाहन करतो की त्यांनी माझ्यासारखे एका उच्च शिक्षित उमेदवाराला, सर्वीकडे काम करणाऱ्या उमेदवाराला, सामाजिक कामात अग्रसर असलेल्या उमेदवाराला आणि ज्याला धुळे बदलायची विजन आहे तशा उमेदवाराला आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यावं की मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो. विधानसभा निवडणूक लढवायची मला येणारी विधानसभा निवडणूक तर 100% लढवायची आहे. पण पहिलं माझी मीटिंग समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवजींशी झाली गुरुवारी 29 तारखेला. 30 तारखेला संध्याकाळी त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि 31 तारखेला मग मी अजितदादांना भेटून राजीनामा दिला. तर हे जे आरोप आहे ते थोडं चुकीचं आहे. तर पहिली माझी उमेदवारी जाहीर झाली मग मी त्यांना भेटून एक विश्वास द्यायला लागतो. ते विश्वासाला मी पात्र राहून त्यांना भेटून जे खरं आहे ते स्पष्टीकरण देऊन मी पक्षाचा राजीनामा. आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीला सुटणार आहे हे निश्चित आहे. आता महाविकास आघाडीमधून ही जागा समाजवादी पार्टीला जाईल असं वाटतं. असं तुम्ही जे बोलले की महाविकास आघाडीला सुटणार नाही, महाविकास आघाडीची जागा आहे, समाजवादी पार्टी त्याच्यात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेशजी राहुलजींशी बोललेले आहे आणि त्यांनी ती जिम्मेवारी त्यांनी घेतलेली आहे की ते जागा सोडून घेतील आणि जे राष्ट्रीय अध्यक्षजी निर्णय देतील ते मला मान्य राहील. सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे 90-95% कार्यकर्ते माझ्याबरोबर आहे, पदाधिकारी माझ्याबरोबर आहे, सगळ्यांनी राजीनामा दिलेला. उद्या आम्ही ती पूर्ण लिस्ट पब्लिश करू, तुम्हाला पण ती लिस्ट भेटून देऊ. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.